जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून होणारी कामं संबंधित यंत्रणांनी डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करण्यास प्राधान्य द्यावं अशी सूचना पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी दिली आहे. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात आयोजित या बैठकीला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे, खासदार शरद बनसोडे, आमदार गणपतराव देशमुख, आमदार बबनदादा शिंदे, आमदार भारत भालके, आमदार नारायण पाटील, आमदार प्रणिती शिंदे, जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ राजेंद्र भारुड, जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे आदी उपस्थित होते. पालकमंत्री देशमुख यांनी सांगितलं की सन 2018-19 जिल्ह्याच्या विकासासाठी 339.77 कोटी रुपयांचा आराखडा आखण्यात आला आहे. त्यापैकी 70% निधी उपलब्ध करून दिला आहे. संबंधित यंत्रणांना निधी वितरित करण्यात आला आहे. आता अधिकारी आणि यंत्रणा यांनी आपल्या विभागाकडून प्रस्तावांना तांत्रिक मान्यता घ्याव्यात, जिल्हा प्रशासनाकडून प्रशासकीय मान्यता घ्याव्यात, लवकरात लवकर कामांना सुरुवात करावी, संबंधित कामं वेळेत आणि दर्जेदार होतील याकडं लक्ष द्यावं. जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी सांगितलं की जिल्ह्यातील टंचाई सदृश्य परिस्थितीबाबत तात्काळ कार्यवाही केली जाईल. यासाठी महसूल, जिल्हा परिषद, कृषी विभाग, सहकार विभाग यांना सूचना दिल्या आहेत. जानेवारी 2018 रोजी झालेल्या बैठकीच्या इतिवृत्तावर ज्या काय सर्वांनी या सदस्यांनी सूचना केलेल्या आहेत त्या सूचनांचा कार्यपालन आणि अनुपालन अहवाल त्याला मंजुरी देण्याबाबतचा दुसरा विषय आहे. तिसरा विषय जो आहे जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण अनुसूचित जाती उपयोजना आदिवासी क्षेत्राबाहेर उपयोजना यांच्या सन 2017-18 नियोजनानुसार 31 मार्च 2018 रोजी झालेल्या खर्चाला मान्यता देणे. चौथा विषय आहे जिल्हा वार्षिक योजना अनुसूचित जाती उपयोजना आदिवासी क्षेत्राबाहेर उपयोजना यांचा सन 2018-19 बैठकीला जिल्हा नियोजन समितीच्या नूतन सदस्यांबरोबरच जिल्हा परिषद, आरोग्य, सार्वजनिक बांधकाम, महावितरण, शिक्षण, जलसंपदा, जलसंधारण आदी विभागांचे अधिकारी उपस्थित होते. बैठकीपूर्वी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला पालकमंत्री देशमुख यांनी पुष्पांजली अर्पण केली. स्वर्गीय पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना 2 मिनिटं स्तब्धता पाळून आदरांजली वाहण्यात आली. संरक्षण आणि सुरक्षित वाटावं याकरता आपण ह्या दिवसाचे पालकमंत्री या नात्यांनी जेवढे काही उपाय करू शकता तेवढे आपण करा अशी मी विनंती करते. आणि जो कोण दोषी आहे लवकरात लवकर कारवाई करून त्याला फाशी झाली पाहिजे अशी मागण्या सगळ्यांच्या वतीने. पोस्टमार्टम